नमस्कार, मी डॉक्टर रोशन अर्डक, आम आदमी पार्टी महानगर संयोजक। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा हा हेतू आहे की आम आदमी पार्टी गेल्या एक महिन्यापासून अमरावती व भंडेरा शहरामध्ये ऑक्सिमीटरचं अभियान सतत राबवत आहे। यामार्फत आम आदमी पार्टीचे ऑक्सिमीटर म्हणजे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेवल आणि पल्स रेट चेक करण्याचं काम करत आहे। ही जी आहे 97 जी आहे SPO2 ही ऑक्सिजन लेवल आहे। ही 97 to 100 नॉर्मल असते, यांची एकदम मस्त आहे 98 आहे। आणि हा जो आहे 105 to 106 दिसतो हा पल्स रेट आहे। पल्स रेट ऑफला नॉर्मली 62 ते 72 किंवा 100 पर्यंत राहतो। आता हे बाहेरून गाडीनं आल्यामुळे यांचा 100 107 दाखवत आहे, म्हणजे नॉर्मल आहे एकदम। मी डॉक्टर रोशन अर्डक, मी आम आदमी पार्टीचा अमरावती महानगरचा प्रमुख आहे। आज मेन मुद्दा जो प्रेस कॉन्फरन्स आहे, आपण पाहिलं की COVID-19 पॅन्डेमिक महामारी सध्या जरी अमरावतीमध्ये पेशंट जरी कमी होत असते आपल्याला दिसत आहे, पण ते पूर्णतः खतम पॅन्डेमिक झालेलं नाही आहे आणि हा चालतच राहील। अजूनही तुम्हाला होईल की अमरावती भंडेरा शहरामध्ये याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। कारण असं आहे की प्रॉब्लेम कुठे येतो की आपण जेव्हा लोकांना सांगतो की काही लोक मास्क वापरत नाही आहे, सॅनिटायझरचा यूज याच्यामध्ये करत नाही आहे, तर तो त्यांनी करायला पाहिजे। एक दोन हेतू आहे आमच्या होते की आम आदमी पार्टी ऑक्सिमीटरच्या द्वारे ऑक्सिमीटरने ऑक्सिजन व पल्स रेट तपासण्याची मोहीम अमरावती व भंडेरा शहरात गेल्या 15 ते 20 दिवसापासून करते आहे।